Intanto, un sacco di maveri. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निशाणा म्हणजेच ऑइल स्टोन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी निशाणा दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकतो. तर ही जी हार्डनेस आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सॉफ्ट म्हणजे निशाण्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन प्रकार मी विभागणी केली आहे. वरचा जी सरफेस दिसत आहे ही समजा आपण हार्ड आहे आणि खालच्या बाजूचा सॉफ्ट आहे. म्हणजे ही जी बाजू दिसत आहे तुम्हाला की निशाणा आपल्याला दोन विभागात विभाजलेला असतो म्हणजे विभागणी केलेली असते या निशाण्याची. पहिला जी वरच्या साईडचा आहे ती आहे हार्ड आणि दोन नंबरला आहे सॉफ्ट. म्हणजेच दोन निशाण्याला बाजू असतात, एक हार्डनेसची आणि सॉफ्टनेसची. तर आपल्याला आता प्रत्यक्ष या निशाण्याचा उपयोग करून पाहायचा आहे. याचा उपयोग कसाठी केला जातो? जॉबला धार लावण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रोसेस काय येणार. सर्वप्रथम निशाण्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता निशाण्यावर थोडं पाणी टाकायचं, त्यानंतर आपल्याला हे काय करायचं या ठिकाणी या ठिकाणी येऊ शकतो ना. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की निशाण्यावर आपण पाणी टाकलं, त्यानंतर आपण या ठिकाणी जी पटाशी असू किंवा कोणताही जॉब असू जॉबला धार लावण्यासाठी या ठिकाणी आपला ही रंदा बघू शकतो. या ठिकाणी आपल्या रंद्याची शार्पनेस जी दिसत आहे ही धार बोथट झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बघणार की ही जी धार लावणार आहे 30 ते 35 अंशामध्ये किंवा 20 ते 30 अंशामध्ये सुद्धा चालती, परंतु 30 ते 35 अंशांमध्ये सुद्धा आपण या निशाण्याला धार लावणार. या ठिकाणी जी चापट मारलेली बाजू दिसत आहे तुम्हाला आता या ठिकाणी ही जी प्रोसेस चालू या प्रकारे आपल्याला धार लावायची आहे. तर हे थोडक्यात सांगू, यानंतर आपण प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला घासण्याची क्रिया ही बराच वेळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की धार लावल्यानंतर पटाशी सपाट घासायची आहे. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही धार लावणार त्यावेळेस पटाशी आपल्याला धार लावणार 30 ते 35 अंशात सपाट घासायची आहे. त्यानंतर शेवटला काय येईल की धार लावल्यानंतर पटाशी आपल्याला कशावर चेक करायची आहे की आपण लाकडाचा सुद्धा भाग तासून चेक करू शकतो किंवा नकावर आपण नकावर पुढच्या बाजूला ही धार व्यवस्थित लागली आहे की नाही चेक करू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल थोडक्यात की निशाण्याचा उपयोग कसाठी केला जातो. जॉबला विविध प्रकारच्या जॉबला धार लावण्यासाठी निशाण्याचा उपयोग केला जातो म्हणजेच ऑइल स्टोन. निशाण्याला आपण कार्बोनियम स्टोन किंवा ऑइल स्टोन किंवा निशाणा हे दोन ते तीन नावे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी निशाणा दिसत आहे तुम्हाला याचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये हे प्लेन आयर्न रंधा जी आहे त्याची ब्लेड आहे ही. तर या ठिकाणी थोडी ब्लेड बोथट झालेली आहे. तर या शार्पनिंग करणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपण सर्वप्रथम काय करत आहोत की निशाण्यावर थोडे पाणी टाकत आहोत. म्हणजे प्रोसेस जशी करत आहोत तशी कृती लिहिणं आवश्यक आहे. तर धार लावण्या प्रात्यक्षिकमध्ये सुद्धा ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंबर एकला बघा तुम्ही, मी निशाण्यावर थोडं पाणी टाकलं आहे, एक पटाशी समजा किंवा एक ब्लेड ही निशाण्यावर थोडे पाणी टाका. त्यानंतर आपण काय केले या ठिकाणी आपण 30 ते 35 अंशांमध्ये
दे या ठिकाणी धार लावत आहोत, परंतु प्रत्येकाचं पद्धत वेगळी असते. कोणी 20 ते 30 अंशामध्ये लावतो किंवा 35 ते 45 अंशाच्या कोणामध्ये निशाण्यावर आपण धार लावतो. म्हणजे या ठिकाणी जी धार लावण्याचा कोण जे आहे ही किती आहे, 35 ते 45 आहो. टेक्निकल भाषेमध्ये या ठिकाणी तुम्ही लक्षात राहू द्या ते 35 ते 45. त्यानंतर मग कुणी 20 अंशांमध्ये लावतो, 20 ते 30 अंशांमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पस्तीस ते पंचेचाळीस अंशाचा कोण राहील अशा बेताने आपण काय करलो, ही चाप मारा लावू या ठिकाणी ब्लेडला. आणि ही काय करत आहोत आपण, मागे पुढे निशाण्यावर आपण ही जी चाप मारलेली बाजू आपण काय करत आहोत, मागे पुढे घासत आहोत. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मागे पुढे, त्यानंतर ही घासण्याची क्रिया आपल्याला बराच वेळ करायची आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की घासण्याची क्रिया आपल्याला बराच वेळ करायची आहे. त्यानंतर धार लावणं झाल्यानंतर पटाशी सपाट घासायची आहे आपल्याला, पटाशी सपाट घासायची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की धार लावल्यानंतर आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भाग जी निघत आहे, म्हणजे ही ब्लेड धार व्यवस्थित लागलेली आहे. तर या ठिकाणी दक्षतामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की धार लावल्यानंतर नकावर आपण पुढचा जी समोरचा भाग दिसत आहे या ठिकाणी चेक करू शकतो. तर हे आपण धार लावणे हे प्रात्यक्षिक आणि निशाण्याचा प्रत्यक्ष उपयोग धार लावण्यासाठी केला जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकतो की ज्यावेळेस ही खाजली जी तयार केलेली आहे मी, याचं कारण काय आहे की पहिल्यांदा पण सांगितलं आहे की आपण ज्यावेळेस हालचाल करणार आहोत ही भाग जर असा जर आपण धार लावण्याचा प्रयत्न जर केला तर ही भाग असा पुढे मागे होणार झाला, त्यामुळे ही खड्ड्यामध्ये असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला धार लावता येईल. तर या ठिकाणी धन्यवाद.